हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी सुनीता वेरा कडेमनी, उपासना केंद्र कवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी 2009 पासून बापूंच्याकडे येत आहे। बापूंच्याकडे आल्यामुळे आम्हाला भरपूर सुखाचे दुःखाचे अनुभव आले। त्यातूनही बापूने आम्हाला दुःखातूनही आणि सुखातूनही अलगद बाहेर काढले। असाच एक अनुभव 2018 मध्ये आम्ही वार शुक्रवार होता। सकाळी नाश्ता वगैरे आवरून 8:30-9 च्या दरम्यान सगळं आवरलं होतं। आणि तेवढ्यात मालकांच्या मित्रांचा फोन आला की आम्ही तुमच्याकडे यायला लागलो। मग असं म्हटल्यानंतर 1-5 मिनिटातच ते आमच्या घरी आले। मित्र आणि त्यांचा एक मित्र आणि त्यांची मिसेस हे अचानक घरी आल्यामुळे आम्हाला पण काय सुचलं नाही। आल्यानंतर आम्ही विचारलं, असं कसं काय तुम्ही एवढं कोल्हापूरवरून आला आणि आम्हाला एक फोन पण केला नाही? ते म्हणाले, सहज आम्ही इथे कार्यक्रम होता त्यासाठी आलेलो, म्हणून तुमच्याकडे आलो। मग ठीक आहे म्हटलं मी, लगेच नाश्ता वगैरे केला, त्यांना नाश्ता दिला। दिल्यानंतर त्यांनी म्हणाले, आम्ही आता 5 मिनिटं बोलत बसले तिकडं तिकडच्या गप्पा रंगल्या। मग ते जायला निघाले। मग मला वाटलं आता एवढ्यातून कधी नाही ते बाई आपल्या घरी आले। म्हटल्यावर मी तिची ओटी वगैरे भरली, ओटी भरल्यानंतर ते जायला निघाले। मग मी आताच काहीतरी करत होतो, आवरत होतो, तोपर्यंत त्यांनी मला हाक मारली मिस्टरांच्या मित्राने, ताई या आम्ही चाललोय। मग आल्यानंतर इकडे या म्हणाले। मग त्यांच्या समोर उभा राहतो तर काय, त्यांनी मला बोट करून दाखवलं, ताई हे बघा, बघितला काय? वर आमचं समोरच हॉलमध्ये फॅन लावलेला होता आणि त्याचा स्कोर पूर्ण निघाला होता आणि तो जणू काय म्हणजे 10-15 मिनिटात खाली पडणार अशी त्याची पूर्ण अवस्था झाली होती। तेवढ्यात मी वर बघितलं तर काय झालं, म्हटल्यानंतर फॅनकडे बघा म्हटले। मग फॅनकडे बघतो तर काय की पूर्ण नट त्याचा निघलेला, जणू काय तो फॅन जर 5-10 मिनिटं जरी आम्ही बघितलो नसतो तरी आमची समोरच त्या फॅनच्या खाली तिपळ होती। समोर हॉल असल्यामुळे टीव्ही समोर होती आणि आम्ही कायम तिथं समोरच बसायचो। आणि एवढी मोठी दुर्घटना अशी त्यांनी सांगितल्यामुळे आमची ती वाचली। जणू काय बापूच त्यांच्या ह्याच्यात, बापू आई नंद घरी येऊन ते आम्हाला त्या अपघातातून वाचवले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।